तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करतोय होमिओपॅथी आणि ताण या विषयावर. नक्की जेव्हा केस स्टडी तुम्ही करता तेव्हा माणसाची स्वभाव वैशिष्ट्य ताणाशी निगडीत तुम्ही कोणती स्वभाव वैशिष्ट्य जाणून घ्यायचा प्रयत्न करता? प्रत्येक माणूस डिफरंट असतो आणि आपण एका बघितलं पण की प्रत्येक एकच सिच्युएशन घ्या आणि प्रत्येक माणूस डिफरंटली रिॲक्ट होत असतो. आता बॉम्ब झाला तर किती लोक असे घाबरून गेलेत, किती लोक असं म्हणाले की ठीक आहे आपण पण फाईट करूया. म्हणजे कोणाची प्रवृत्ती आली की नाही आपण पण काहीतरी त्याच्यात सहभागून भांडण केलं पाहिजे. कोण भित्रे असले ते घाबरून गेलेत. तर हे सगळे आपले जे स्वभाव आहेत ते आपल्या जेनेटिक्समुळे होतं, आपल्या जीन्सवरमुळे होतो आणि हे जीन्स कारणीभूत असतात की तुमची लक्षणं, तुमची बॉडीची ठेवण, विचार शक्ती, आजार निर्माण कुठले होतात हे जेनेटिक्समुळे होत असतं. होमिओपॅथिक मेडिसिन ही एकच अशी औषध पद्धती आहे ती जी जीन्सवर काम करतात आणि त्यांचा जो बेसिक इम्बॅलन्स आहे तो जीन्समध्ये, जो प्रोटीन्समध्ये इम्बॅलन्स झालेला असतो तो रेक्टिफाय करतो. आणि पेशंट्समध्ये जो टिमिडिटी असते, कॉन्फिडन्स कमी असते, भित्रेपणा असतो, टेन्शन्स घ्यायची प्रवृत्ती असते ती कमी होऊन जाते आणि अल्टिमेटली त्याची बॉडी हेल्थ होऊन जाते. ते म्हणजे जेनेटिक आपण म्हणतो की मुळावर उत्तर देताना बेसिकली तुमची जी अनुवंशिकता आहे तुमच्या स्वभाव वैशिष्ट्यावर होमिओपॅथी डिरेक्टली काम करत असते. आपल्याला संध्या धुळप प्रश्न विचारतात नाशिकहून. विचारा संध्या. नमस्कार, मी संध्या धुळप बोलतीये आणि मी आता सध्या जी नोकरी करतीये त्याच्यात मला बरेच टेन्शन आहेत. तर मला ती नोकरी सोडायची आहे पण मला असं पण टेन्शन आलंय की मी जर नोकरी सोडली तर मला दुसरी नोकरी मिळेल की नाही. याच्यावर काही असे होमिओपॅथिक काही उपाय आहे का? बरोबर, आर्थिक मंदीचं टेन्शन तर सगळ्यांनाच आहे आणि आणखीन एक उदाहरण म्हणता येईल. राईट, बेसिकली हा प्रॉब्लेम आता कॉमनच झालेला आहे की बेसिकली आता एकच मला लक्षात असं की तुम्ही जेव्हा फुल सेन्सेसमध्ये असता आणि जास्त विचार करण्याची शक्ती असते तर तुम्ही जेव्हा फाइंड आउट करू शकता की तुम्हाला हा समजा जॉब नाही मिळाला तर काय होईल, आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे, कुठला प्रॉब्लेम प्रायोरिटाइज केला पाहिजे, जॉब सोडायचा की नाही सोडायचा वगैरे, आणि ह्यांना बेसिकली का सोडायचा नाहीये जॉब आणि का दुसरा मिळेल की नाही, तर ह्याच्यात काय भीती आहे त्यांना. तर त्यांनी स्वतः इंडिव्हिज्युअलिस्टिक विचार केला पाहिजे की कसा हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू वगैरे, आणि त्यांची भीती काय असेल तर त्यांनी विचार करून काढून टाकला पाहिजे. पण ताणाचे आपण बघितलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे अनेक प्रकार आहेत, पण काही काही वेळेला शरीराला आलेलं व्यंग असू दे किंवा नोकरीचा जो मुद्दा असतो त्याच्यामुळे पण एक खूप नकारात्मक भावना येते की आता मी काही अचीव्ह करू शकणार की आता मी काही करू शकणार नाही. तर या सगळ्यावर होमिओपॅथिक वैज्ञान काय? आता पुष्कळ वेळा आपण बघतो की लोकांना एम्बॅरेसमेंट सिच्युएशन असते की मी चांगला दिसत नाहीये, लो सेल्फ इस्टीम असतो. तर हेच मी काय म्हणाले की सर्कमस्टन्स कधीच जीवनात चेंज होत नाही आणि आपण किती वेळा आपण रिलेशन मध्ये बघा किंवा कोणाच्या स्टुडंट्स लोकांच्या मध्ये बघा की फ्रेंड्स मध्ये प्रॉब्लेम होतो, नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम होतो, आई आणि मुलांमध्ये प्रॉब्लेम होतो. तर सिच्युएशन कधी चेंज होत नाही, डिमांड्स कंटिन्यूअस असतात. पण जर का तुम्ही बॅलन्समध्ये असाल तर तुमचं नक्कीच वागणं चांगलं असेल, बघण्याचा दृष्टिकोन असेल, तर तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही. मी एकच एक उदाहरण छान देते की हत्ती जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या मागे कुंत्रे भुंकतात सगळे होतात पण हत्तीला काही फरक पडत नाही बिकॉज ही हॅज हिज ओन हॅपीनेस. त्या माइंड जर का हॅपी असेल आणि ती खूप हाय असाल, तुम्ही अबो असाल, तर सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या होतात. असं मला असं वाटतं. सकारात्मक दृष्टिकोन तुमच्याकडे असेल तर तुम्ही म्हणतो की पॉझिटिव्हली खूप छानपणे तुम्ही ते सगळं जिंकू शकता कुठल्याही गोष्टी. मग त्या साधारण रिलेशनमध्ये असो, फॅमिली प्रॉब्लेम असो किंवा तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम असो, तुम्ही खाली बघाल की ठीक आहे आपल्यापेक्षा लोक कशी आहेत. म्हणजे प्रॉब्लेम सगळीकडेच असतो पण तुमचा माइंडसेट तुम्ही त्याला ओव्हरपॉवर कसं करता ते ओव्हर हे मार्ग. आपल्याला मिलिंद कार्यकर प्रश्न विचारतात नाशिकहून. विचारा मिलिंद. हॅलो. हॅलो. मॅडम, ही होमिओपॅथिक गोळ्यांची ट्रीटमेंट आपण जी घेतो ती साधारण किती कालावधीची असते आणि त्याला किती असं म्हणजे वेळ लागतो की आपल्याला औषधावरती इलाज व्हायला? म्हणजे असं साधारण पहिली गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक सुरू झाल्यावर एक लक्षात घ्या की ही आजाराला नसते, माणसाला औषधच असतं. म्हणून आपल्याला कसं कळेल की आपल्याला बरं वाटायला लागलंय? तर फर्स्ट इम्प्रुव्हमेंट आली पाहिजे, तुमची भूक वाढली पाहिजे, झोप चांगली झाली पाहिजे, थकवा कमी झाला पाहिजे, उत्साह वाढला पाहिजे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे, इरिटेबिलिटी मेंटल सेटअप कमी झालं हे झालं पाहिजे. आणखीन जसं जसं तुम्ही मेडिसिन घ्याल तसं तुमचं हेल्दी वाटायला लागेल, एनर्जेटिक वाटेल. आणखीन राईट होमिओपॅथी घेतलं की नवीन आजार होता कामा नये. आता किती वेळ घ्यावा लागेल डिपेंड्स ऑन अ केस. आता कोणाला कोणाला सिव्हिअर क्रॉनिक प्रॉब्लेम असतात, तर साधारण लहान मुलं असतात ते नेहमी नेहमी आजारी पडत असतात, तर 3 महिने ते 6 महिन्याचा कोर्स असतो. आणि कोणाकोणाला 1 ते 1.5 वर्ष असतं.
तर आम्ही एक सांगतो की तुमचे मेंटल डिफेन्स वाढलेले आहेत, फिजिकल डिफेन्स, डिफेन्स म्हणजे तुमची शक्ती टू फाईट आउट ही जर का वाढली आहे, तुमचा डॉक्टर आतमध्ये काम करतोय, आता तुम्ही जाऊ शकता, आमची गरज नाही आहे. म्हणजे आम्ही पेशंटला सांगतो की तुम्हाला नवीन आजार होता का मनाय, आणि तुम्ही जर का असेच मेंटली आणि फिजिकली हॅपी राहिलात, हेल्दी राहिलात, एक्सरसाइज करत केलं, चांगलं जेवलात, तर तुम्हाला नवीन आजार कुठलाही होता का मनाय. बरोबर. आणि मॅम हे सगळे इश्यू झाले, त्याचबरोबर कुटुंब कलह, म्हणजे कुटुंबातले जे वाद असतात किंवा एखाद्याचा स्वभाव असतो, आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांचा आपल्या पर्सनॅलिटीवर खूप लगेचच आपल्यावर परिणाम होत असतो, तर याला नेमकं कसं डील करायचं? म्हणजे होमिओपॅथी उपचार तर आहेत, पण कसं करायचं? ह्याच्यात तर मी खूप स्पेशलिस्टच आहे, कारण का मी युजली बघितलं की कितीतरी असे केसेस येतात की डिवोर्स घेऊन येतात की आता मला डिवोर्स करायचा आहे, पण आता हे बघत नाही आपण का ते कोण इंडिव्हिज्युअल वाईट नसतं, ऍक्च्युली एक सेटअप असतो. बायको असते थोडी इमोशनल, हस्बंड असतो थोडा प्रॅक्टिकल, तर ती तिला नेहमी असं वाटत असतं की माझे लक्ष देत नाही, वेळ देत नाही, घरी बघत नाही, नेग्लेक्ट करतात. तर मिस्टर म्हणतात की ते प्रॅक्टिकल की अरे मी एवढं सगळं अख्खा दिवस काम करते ते कोणासाठी, घरासाठीच करतोय, त्याला गरज नाही सांगायला की एव्हरी डे की मला तुझ्यावर प्रेम आहे का काय वगैरे. तर हा ऍटिट्यूड आहे, आणि हा ऍटिट्यूड जर का तो जर का गेला, तर मी तर छोट्या छोट्या गोष्टी सांगते की तुम्ही एक डायरी तयार करा, त्याच्यात तुमचे पॉईंट्स लिहून ठेवा की कशामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतो. आणि मग कधी कधी असं असतं की आपल्याला माहितीच नसतं की समोरच्या माणसाला काय पाहिजे, कारण का एक्सपेक्टेशन वेगळे असतात, मग त्या एक्सचेंज करा आणि तुम्ही बोला, आणि तुमचं रिलेशन जर का चांगलं झालं तर दिस इज अ हेल्थ, सोशल वेलबिंग इज अ मेन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ द हेल्थ, तर ते आपण सगळं इम्प्रूव्ह करू शकतो. बरोबर. मॅडम हे फॅमिलीचे इश्यू झाले, पण काही काही नवीन कपल असेल किंवा लग्न झालेत किंवा वेळ मिळत नाही कामामुळे, सेक्शुअल जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळेही स्ट्रेस खूप वाढलेला असतो कामाच्या धावपळीत, तर याच्यावर तुमच्याकडे काही पेशंट्स येतात का, किंवा आता त्याचं प्रमाण काय असेल? हो, आणि आजकाल तर मी बघितलं की लेडीज या बेसिकली इतक्या काम करतात तर त्यांना पुष्कळ लोकांना पीसीओडी हा प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आणि त्यांना मूल होत नाही, कारण का त्या इतक्या मेंटली इमोशनली त्या ऍज अ मॅन, कारण का नेचरनी सांगितलेलं आहे की बाईनी बाईसारखं राहावं, आणि बेसिकली ती हार्ड व्हायचा प्रयत्न करते, ते हार्मोनल इम्बॅलन्स होतात. तर मी तर म्हणते की तिने शी शुड नॉट दॅट अ वुमन शुड नॉट बी अन सक्सेसफुल इन लाईफ, पण तिने तिचं लाईफ मध्ये खूप चेंजेस केले पाहिजे. तिने क्वालिटी ऑफ टाइम मध्येच एक स्वतः फोन केला की हॅलो हाव आर यू, आय एम जस्ट रिमेंबरिंग यू, की तिच्या पहिला किंवा छोट्या छोट्या अशा घटना, किंवा त्या मुलांनी जर का तिला एक छोटं सरप्राईज गिफ्ट आणलं वगैरे, त्या छोट्या छोट्या टिप्स असतात लाईफमध्ये, तरी आपण इमोशनल जवळ येऊ शकतो. गरज नाही की यू गिव्ह क्वालिटी टाइम, इट इज अ क्वालिटी टाइम इज इम्पॉर्टंट, नॉट क्वांटिटी. ग्रेट ग्रेट. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता 02266899204 या नंबरवर, 02266899204. डॉक्टरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय होमिओपॅथी आणि ताण या विषयावर, आणि डॉक्टर तुम्ही जेनेटिक स्पेशलिस्ट आहात, त्यातूनही तुमचं स्पेशलायझेशन त्या विषयात आहे. तुमचा आतापर्यंतचा अभ्यास काय सांगतो, एक स्ट्रेस आल्यावर किंवा त्या वातावरणामध्ये तुमचं बॉडी स्ट्रक्चर किंवा स्वभाव जेव्हा चेंज होतो, मग फेशियल एक्सप्रेशन्स याच्यामध्ये किती फरक पडतो? आपण असं पुष्कळ बघतो की नवीन सून घरात आली, ती एकदम बारीक थीन अशी असते वगैरे, ती हळवी असते, सेन्सिटिव्ह असते. जेनेटिक्स मध्ये तीन चेंजेस होत असतात, एक तर सेन्सिटिव्हिटी, हार्डनेस आणि डिस्ट्रक्शन. तर कसं होत असतं ते, बेसिकली ती बारीक असते, तिला फील होतं, सासू स्ट्रिक असेल तर तिला डोळ्यात पाणी येतं, रडू येतं, ती हळवी होते, किंवा लहान त्याला आईने ओरडलं वगैरे तर रडतो, आणि शेवटी नेहमी नेहमी तसा स्ट्रेस झाला तर थोडा हार्ड होतो, तो जाडा होतो. म्हणजे आपल्याला इथून कोणतरी पॉईंट करत असेल तर आपण कधी पर्स ठेवतो कशी इथे, आपली बॉडी जाड करायचा प्रयत्न करतो, मग तो मुलगा थोडा लठ्ठ होतो आणि ती बाई पण लठ्ठ होते, आणि ती खोटं बोलतात, डिसिटफुल होतात, म्हणजे ते अवॉइड करतात स्ट्रेस करण्यासाठी. त्याचा मेंटल सेटअप असा होतो की ते थोडेसे हार्ड होऊन जातात. आणि थर्ड स्टेज अशी होते की ते एकदम सिफिलिटिक, म्हणजे शेमलेस, नो मॉरल्स, नो फिलिंग्स, आणि समजा कोण बोलत असेल तर मला फरक नाही पडत, जा म्हणजे शेमलेसनेस. म्हणजे आपण बघतो की हळवी बाई किती वर्षानंतर हार्ड होऊन जाते. आणि हे जेनेटिक्समध्ये चेंजेस येतात. आणि जेव्हा आम्ही मेडिसिन देतो तेव्हा हे त्यांचे जे थॉट प्रोसेस असतात ते आम्ही रिव्हर्स बॅक करत असतो. आणि त्यामुळे माझं स्पेशालिटी अशी आहे की मेडिसिन घेतल्यावर जो चेहऱ्यावरचा हार्डनेस असतो, लुक्स बदलतात, म्हणजे जसे तुमचे आचार विचार तशी तुमची चेहऱ्याची ठेवण होते. तर आचार विचार चेंज केले तर चेहरा नक्कीच 10 वर्षांनी यंग होऊन जातो.
आणि आउटलुक चेंज होतो. आपल्याला भैया साहेब कारंडे प्रश्न विचारतात बदलापूरून, विचारा. हॅलो. हा विचारा प्रश्न. हा माझा हा प्रश्न आहे की होमिओपॅथीच्या गोळ्या घेताना काही खाण्याची पथ्य पाळावी लागतात का? अच्छा, होमिओपॅथिक मेडिसिन्स बरोबर काहीच पथ्यपाणी नाही, फक्त थोडे पथ्यपाणी आहे की आजकाल आपण बघतो की स्किन इज अ बिगेस्ट ऑर्गन टू थ्रो टॉक्सिन्स. होमिओपॅथिक मेडिसिन काय करतात की आतला जो इम्युन सिस्टम ते इम्प्रूव्ह करतात, आतले टॉक्सिन्स बॉडीवर फेकून देतात. तेव्हा स्किनवर जेव्हा आपण परफ्युम्स लावतो, डिओड्रंट्स लावतो, तेव्हा आपली बॉडीची कॅपॅसिटी असते टॉक्सिन थ्रोईंगची, ती कमी होते. तर फक्त एकच पथ्यपाणी की तुम्ही हार्ड परफ्युम लावू शकत नाही किंवा तुम्ही स्ट्रॉंग डिओड्रंट लावू शकत नाही. पण किती वेळा असं विचारते की कांदा वगैरे खाऊ शकता का कॉफी? पण माझ्याकडे पुष्कळ साऊथ इंडियन पेशंट आहे, ते आरामात सगळं खातात. काही काही मेडिसिनला आम्ही सांगतो नका करो, पण अदरवाईज देअर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण हे आपण सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोललो, पण अल्कोहोलिक नशा किंवा ड्रग्स याच्याविषयी पण काही लोक डिप्रेशन मध्ये आल्यामुळे त्यांना व्यसन लागतात, काही काही लोकांना त्याच्यातून बाहेर कसं यावं कळत नाही, तर हे याच्याशी नेमकं कसं डील करावं? हो, ह्याच्या माझ्याकडे पुष्कळ केसेस आहेत. इनफॅक्ट माझ्याकडे आता ड्रग ऍडिक्ट डायरेक्ट कसे घेऊन येतात वगैरे, पॅरेंट्स लोक घेऊन येतात की लहानपणापासून त्यांना ड्रग्स आहेत, स्मोकिंग करतात, हॅबिट्स आहेत वगैरे. तर मी तुम्हाला सांगते की कुठलाही गोष्ट कारण नसा होत नाही, एव्हरी रिझन देर हॅज टू बी अ कॉज टू हॅव द इफेक्ट. आता हा मुलगा ड्रग ऍडिक्ट का झाला किंवा माणूस पण ड्रिंक्स करायला काय लागला, काहीतरी इमोशनल इम्बॅलन्स असेल, घरात अनहॅपी असेल, कुठेतरी डिस्टर्बन्स असेल, आणि मग ती एक सवय होते नंतर. तर होमिओपॅथीमध्ये अशी पुष्कळ मेडिसिन आहे की त्याचं कॉज फाइंड आउट केलं जातं, त्याची माइंड सेटअप तयार केलं जातं की ह्याला का दुःख आहे एवढं, का पितोय, का तो एक हॅबिट म्हणून झालेला आहे. तर अशी पुष्कळ अशी मेडिसिन्स आहेत की आपण चेंज करू शकतो. बरोबर, म्हणजे आपल्याला एवढंच म्हणेल की होमिओपॅथीमध्ये आपण जेनेटिक इश्यू ऍट द सेम टाइम आपल्या जे मानसिक लेवलवर जी काही आपली द्वंद्व आणि आंदोलनं सुरू असतात त्या सगळ्यातून बाहेर पडायला होमिओपॅथी आपल्याला या सगळ्यातून मदत की सवल औषध नाहीये, तर ते होमिओपॅथीमध्ये आहे. आणि या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली ही जी मत आहेत ती त्यांची वैयक्तिक मत आहेत. कोणत्याही उपचाराआधी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आज टॉक टाईममध्ये आपण चर्चा केली ती होमिओपॅथी आणि ताण या विषयावर, आणि सोमवारी टॉक टाईममध्ये आपण भेटणार आहोत मानसोपचार तज्ञ डॉक्टर अरुण नाईक यांना, आणि चर्चा करणार आहोत वेळ भविष्याचं या नवीन विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही सोमवारी 1:30 ते 2 या वेळेत फोन करू शकता. नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 0226689924, 0226689994 या नंबरवर. आणि आजचा आपला टॉक टाईमचा विषय होता होमिओपॅथी आणि ताण. मॅडम तुम्ही आलात, खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम तुम्ही आमची वेबसाईट www.ibnlokmat.tv वरही पाहू शकता. पहा फक्त IBN लोकमत.